कडे समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, पण भिवंडी शहापूर मधल्या दोन गावांनी भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय. अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी देण्यात आली आहे. आमच्या समृद्धीचा रियालिटी चेक ह्या आमच्या विशेष सिरीज मध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय ते. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष लुटली, पण खेड्यापाड्यात पोचायला अजून पक्क्या रस्त्यांचा पत्ता नाही आणि सरकार निघालंय समृद्धी महामार्ग बांधायला. आपण आलो आहोत मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीतलं हे चिराटपाडा गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गात हे गाव येतं, त्यामुळे भूसंपादनासाठी इथे प्रयत्न सुरू आहेत. पण ग्रामस्थांचा सरकारच्या पुनर्वसनावर विश्वास नाही, कारण 1978 साली मुंबई महापालिकेच्या पिसे पांजरपोळ धरणासाठी गावातल्या शेतकऱ्यांची जमीन घेतली गेली, पण त्याचा कुठलाच मोबदला मिळाला नाही, ना कुठलं पुनर्वसन झालं. चिराटपाड्यामध्ये माझी एकूण जवळजवळ 5 एकर 20 गुंठे जमीन आहे असून प्रकल्पाचा जो धक्का बसतो ते दाखवतात थोडी जवळजवळ 5 ते 6 किंवा 7 गुंठे, पण त्यांच्यापासून माझी जी हानी होणार आहे ती पूर्ण 108 गुंठ्यात होणार आहे. 108 गुंठ्यामध्ये काहीच मला भेटणार नाही. शासनाच्या कामासाठी आम्ही सहभागी आहोत, राष्ट्रद्रोही नाही आम्ही, पण जर आमचा जर अतोनात नुकसान होत असेल शेतकऱ्यांचं तर असा काही करू नये. माझी जमीन जाते पूर्णपणे, जमीन आणि जागा घरदार सगळा जाते, तर माझी मोलमजुरी करून पण आणि मला जगून फायदा नाही. मला आजारी झालो मी, पैसा नाही, काहीच नाही, कुठल्या परिस्थितीने माझी परिस्थिती राहू नये. माझा नुकसान म्हणजे कुठला जमीन एक ईद सुद्धा राहत नाही. माझी पोराबरा मजुरी करून भाजीपाला कमवून आम्ही हे करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. गावकरी सांगतात जमीन मोजणीची ना कसली नोटीस ना कल्पना, जमीन देत नाही म्हटल्यावर सरकारी अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन गावात घुसले आणि मोजणीला विरोध केला म्हणून गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. 74 लोकांवर यांनी गुन्हे दाखल केले आमचा काही दोष नसताना. आजही ते गुन्हे कायम आहेत, कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई नाही. हे सगळे 352, 353, 341, 143 अन्वये गुन्हे दाखल आहेत. याच्यामुळे काय होतंय, मोठ्या प्रमाणात त्याच्यात महिला सामील आहेत, त्याच्यात मोठ्या प्रमाणात कॉलेजचे मुलं सामील आहेत, त्याच्यामुळे यांना खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जायला लागते. जी परिस्थिती चिराटपाडा गावातली तशीच शहापूर मधल्या शेई गावाची. इथेही जमिनीला मिळणाऱ्या दरावरून वाद सुरू आहे. भेदभाव करत एकाच पंक्तीला बसवून एखाद्याला बासुंदी, एखाद्याला बुंदीचे लाडू आणि एखाद्याला चटणी भाकर देण्याचा हा शासनाचा माणस आहे. आणि ह्या माणसामध्ये हा जो माणस किंवा हे जे दडपशाहीचं जे सरकारचा प्रयत्न आहे यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना कशाप्रकारे हा हतबल करता येईल, कशाप्रकारे दडपशाही करून आमच्या जमिनी हस्तगत केल्या जातील. पण वादग्रस्त चिराटपाडा आणि शेई गावातलं भूसंपादन करता आलेलं नाही, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या कारणामुळे त्यांनी सुरुवातीला प्रखर विरोध दर्शवला होता. त्यांच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या प्रांत कार्यालयात. मी स्वतः त्यांच्या वारंवार मीटिंग घेतल्यानंतर प्रकल्प व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या मागणीनुसार ब्रिजची मागणी देखील MSRDC ने मान्य केल्यानुसार मग त्यांनी आता यामध्ये फेरमोजणीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्या फेरमोजणी आता त्यांची पूर्ण झालेली आहे. ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधितांवर सध्या पैशांचा पाऊस पडतोय अशीही अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. याआधीही रस्त्यासंदर्भातल्या अनेक प्रकल्पात जमिनी गेल्या, पैसे मिळाले, काही जणांनी त्याचा योग्य विनियोग केला, पण अनेक जण पैसे संपल्यानंतर देशोधडीला लागले. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदडेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, भिवंडी, शहापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.